औरंगाबाद खंडपीठाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे त्यासंदर्भातली बातमी ती म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराला स्त्री प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी खंडपीठाने मान्यता दिलेली आहे। संपूर्ण आयुष्यभरामध्ये कुठल्याही एकाच प्रवर्गाच्या सवलती घेण्याची परवानगी मिळेल असं कोर्टाने यावेळी नमूद केलेलं आहे। औरंगाबाद खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि तृतीयपंथी उमेदवारासंदर्भातला निर्णय तो म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जर उमेदवारी अर्ज करत असेल तृतीयपंथी उमेदवार तर त्याला स्त्री प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी आता मान्यता दिली गेलेली आहे। स्त्री राखीव प्रवर्गातून भरलेला त्याचा अर्ज प्रशासनाने याआधी फेटाळला होता, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या या तृतीयपंथीयांना औरंगाबाद खंडपीठामध्ये दाद मागितली आणि खंडपीठाने सांगितलंय की संपूर्ण आयुष्यभरामध्ये कुठल्याही एकाच प्रवर्गाच्या सवलती घेण्याची परवानगी मिळेल असं नमूद केलं आणि त्यानुसार आता स्त्री प्रवर्गासाठीच्या गटातून निवडणूक लढवण्याच्या अर्जदाराची ही मागणी मान्य झाली आहे। आणि आता बातमी आहे वातावरण बदलासंदर्भातली। खरं तर सध्या थंडीचे दिवस आहेत, मात्र काही ठिकाणी पाऊस देखील बरसतोय। गेल्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढत चाललेला आहे आणि त्यातच थंडीमध्ये आता पावसाळा अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। रविवारी रात्री ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। 6 आणि 7 जानेवारीला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। 6 आणि 7 जानेवारीला अशा प्रकारे पाऊस पडू शकतो। आणि त्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात। राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा 15 एप्रिल नंतर तर 10वीची परीक्षा ही 3 मे नंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। कोरोनामुळे कोलमडलेलं शैक्षणिक वर्ष हे सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत, तर 5वी ते 8वी पर्यंत शाळांबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे। बीडच्या माजलगाव शहरामध्ये मराठवाडा अर्बन या पतसंस्थेनं फिरत्या ATM ची सुरुवात केली आणि या फिरत्या ATM च्या माध्यमातून ग्राहकांना थेट घरापर्यंत पैसे मिळण्याची आता सोय व्हावी, तसंच बँकांच्या चक्रा कमी व्हाव्यात, तसंच ग्राहकांनी बँकेमध्ये न येता त्यांच्या दारापर्यंत बँक जावी या उद्देशानं हे फिरतं ATM सुरू करण्यात आलं आहे। आमदार प्रकाश सोळंके यांनी याचं उद्घाटन केलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिण मतदारसंघाचे सलग 35 वर्ष नेतृत्व केलेले माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं उपचारादरम्यान वयाच्या 84व्या वर्षी निधन झालंय। त्यांनी राज्याच्या सहकार, विधी आणि न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिलं। उंडाळकर यांच्या पार्थिवावर उंडाळे या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत।